हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फ्लुएंट इंग्लिश कॉन्व्हर्सेशन्स थ्रू मराठी. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिन्स ह्या शब्दाचा वापर इंग्लिश सेंटेन्समध्ये कसा होतो आज ते बघणार आहोत. ओके, सिन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये त्यानंतर किंवा पासून. ओके, तर चला काय आपण काही सेंटेन्सेस बघूया की तुम्हाला हे चांगल्या प्रकारे कळून येईल. ओके, गेल्या बुधवारपासून ती अनुपस्थित आहे. She has been absent since last Wednesday. She has been absent since last Wednesday. आम्ही तेव्हापासून मित्र आहोत. We have been friends ever since. We have been friends ever since. लग्नानंतर तो बराच बदलला आहे. He has changed a lot since marriage. He has changed a lot since marriage. आपल्या शेवटच्या मीटिंग किंवा बैठकीनंतर सर्व काही बदलले आहे. एव्हरीथिंग हॅज चेंज सिन्स अवर लास्ट मीटिंग. एव्हरीथिंग हॅज चेंज सिन्स अवर लास्ट मीटिंग. मुलगा मंगळवारी गायब झाला आणि तेव्हापासून तो दिसला नाही. द बॉय वेंट मिसिंग ऑन ट्यूसडे अँड हॅज नॉट बीन सीन सिन्स. द बॉय वेंट मिसिंग ऑन ट्यूसडे and has not been seen since. Sakalpasun paus padat ahe. It's been raining since morning. It's been raining since morning. Kalpasun thandi ahe. It has been cold since yesterday. It has been cold since yesterday. Mi gharatun nigalyapasun je ghadle te tula sangyache ahe. I want to tell you all that has happened since I left home. I want to tell you all that has happened since I left home. मी चार वाजल्यापासून जागा आहे. I have been up since 4. I have been up since 4. गेल्या आठवड्यापासून मी त्याच्याशी बोललो नाही. I haven't talked to her since last week. I haven't talked to her since last week. मी सकाळपासून तुझी वाट पाहत आहे. I have been waiting for you since morning. I have been waiting for you since morning. मी या रेस्टॉरंटमध्ये तेव्हापासून येत आहे जेव्हा हे पहिल्यांदा उघडलं. I have been coming to this restaurant since it first opened. I have been coming to this restaurant since it first opened. काल रात्रीपासून ते तुझ्याबद्दल विचारत आहेत. He has been asking about you since last night. He has been asking about you since last night. मी टीनाला तेव्हापासून ओळखतो जेव्हा मी लहान मुलगा होतो. I have known Tina since I was a little boy. I have known Tina since I was a little boy. आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे म्हणून मला कुठेही जायचे नाही. It has been raining heavily since morning, so I don't want to go anywhere. It has been raining heavily since morning, so I don't want to go anywhere. तेव्हापासून मी त्याच्याकडून काहीच ऐकले नाही. I haven't heard anything from him since then. I haven't heard anything from him since then. 1947 पासून भारत एक स्वतंत्र देश आहे. इंडिया हॅज बीन अन इंडिपेंडंट कंट्री सिन्स 1947. इंडिया हॅज बीन अन इंडिपेंडंट कंट्री सिन्स 1947. मी नाश्त्याच्या नंतर काहीही खाल्लेले नाही. आय हॅव नॉट ईटन एनिथिंग सिन्स ब्रेकफास्ट. आय हॅव नॉट ईटन एनिथिंग सिन्स ब्रेकफास्ट. तो उठल्यापासून वाईट मूडमध्ये होता. ही हॅड बीन इन अ बॅड मूड सिन्स ही गॉट अप. ही हॅड बीन इन अ बॅड मूड सिन्स ही गॉट अप. कॉलेज सोडल्यानंतर मी याच कंपनीत काम केले आहे. आय हॅव वर्कड इन द सेम कंपनी सिन्स आय लेफ्ट कॉलेज. आय हॅव वर्कड इन द सेम कंपनी सिन्स आय लेफ्ट कॉलेज. तो 10 वर्षाचा असल्यापासून काम करत आहे. ही हॅड बीन वर्किंग सिन्स ही वॉज 10. ही हॅड बीन वर्किंग सिन्स ही वॉज 10.
जूनपासून मी या प्रकल्पावर काम करत आहे. आय हॅव बीन वर्किंग ऑन दिस प्रोजेक्ट सिन्स जून. आय हॅव बीन वर्किंग ऑन दिस प्रोजेक्ट सिन्स जून. तिने 20 वर्षाची असताना शिकवायला सुरू केले आणि तेव्हापासून ते करत आहे. शी स्टार्टेड टीचिंग ॲट 20 अँड हॅज बीन डुईंग इट एवर सिन्स. शी स्टार्टेड टीचिंग ॲट 20 अँड हॅज बीन डुईंग इट एवर सिन्स. माझ्या बालपणापासून मला क्रिकेटर बनायचे होते. एवर सिन्स माय चाइल्डहूड आय वॉन्टेड टू बिकम अ क्रिकेटर. एवर सिन्स माय चाइल्डहूड आय वॉन्टेड टू बिकम अ क्रिकेटर. जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हापासून आम्ही चांगले मित्र आहोत. एवर सिन्स वी मेट फर्स्ट वी हॅव बीन गुड फ्रेंड्स. एवर सिन्स वी मेट फर्स्ट वी हॅव बीन गुड फ्रेंड्स. आम्हाला दोघांनाही कल्पना आवडली आणि तेव्हापासून त्यावर काम करीत आहोत. वी बोथ लाईक दी आयडिया अँड हॅव बीन वर्किंग ऑन इट एवर सिन्स. वी बोथ लाईक दी आयडिया अँड हॅव बीन वर्किंग ऑन इट एवर सिन्स. तो आल्यापासून तो काम करत आहे. ही हॅज बीन वर्किंग सिन्स ही अराइव्ड. ही हॅज बीन वर्किंग सिन्स ही अराइव्ड. ते 9 वाजल्यापासून इथे आले आहेत. ही हॅज बीन इयर सिन्स 9 AM. ही हॅज बीन इयर सिन्स 9 AM. मी कॉलेज झाल्यानंतर राहुलला नाही पाहिले. आय हॅवंट सीन राहुल सिन्स कॉलेज. आय हॅवंट सीन राहुल सिन्स कॉलेज. ओके मित्रांनो, तर हे होते आजचे सेंटेन्सेस विथ द वर्ड सिन्स. ओके, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकन आहे त्याला पण क्लिक करा. ओके, आणि या व्हिडिओ रिलेटेड काहीही डाऊट असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके मित्रांनो, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बाय.